हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर आपण रिफ्लेक्शनचा जो पार्ट आहे, रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन अँड स्फेरिकल मिरर, पूर्णपणे कम्प्लीट केलेला आहे. आता आपल्याला इथून पुढे थोडस बघायचं आहे रिफ्रॅक्शनचा पार्ट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. बघा, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट डिटेलमध्ये बघायचं. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ठीक आहे. रिफ्लेक्शन तर थोडस रिव्हिजन करतो. रिफ्लेक्शनच्या केसमध्ये काय होत होतं, तर एक रिफ्लेक्टिंग सरफेस होतं, रिफ्लेक्टिंग मीडियम होतं, ज्याच्यावरती इन्सिडेंट रे येत होता. लाईटचा एक रे ऑफ लाईट इन्सिडेंट होत होता, आणि ज्या पॉइंटला रे ऑफ लाईट इन्सिडेंट होत होता, स्ट्राईक होत होता रिफ्लेक्टिंग सर्फेसला, त्या पॉइंटला आपण परपेंडिक्युलर टाकायचो, बरोबर. आणि जेवढ्या अँगलने अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, तेवढाच अँगल ऑफ काय व्हायचा, रिफ्लेक्शन असायचा, आणि त्याच मीडियममध्ये रे ऑफ लाईट रिटर्न जायचं. म्हणजे जिथे काय काय होत होतं, तर ज्या मीडियम मधून रे ऑफ लाईट आलाय, सेम मीडियम मध्ये जात होता, मीडियम चेंज होत नव्हतं. दुसरी गोष्ट, आता मीडियम चेंज झालेलं नाही म्हटल्यानंतर स्पीड ह्या लाईटचं हे सुद्धा काही चेंज होणार नाही, फक्त व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झालेली आहे. त्याच्यानंतर अजून वेवलेंथ सुद्धा चेंज झालेली नाही. म्हणजेच मीडियम कॉमा स्पीड लॅम्बडा हे सगळं कसं आहे, कॉन्स्टंट होत होतं. कशामध्ये, रिफ्लेक्शन मध्ये, बरोबर. एज वेल एज फ्रिक्वेन्सी तर सोर्सची प्रॉपर्टी असल्यामुळे ती कशी राहणार आहे, कॉन्स्टंटच राहणार आहे. परंतु आपल्याला थोडासा तर नवीन पार्ट बघायचा, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ह्याच्यामध्ये आपण रे ऑफ लाईटला सेकंड मीडियम मध्ये एंटर व्हायला आपण अलाव करणार आहे, म्हणजे दुसऱ्या मीडियम मध्ये आपण एंटर करणार आहोत रे ऑफ लाईट. समजा मी एक इमॅजिन करतो की हा एक सरफेस आहे, ट्रान्सपरंट सरफेस आहे. समजा वॉटर सरफेस आहे असं कन्सिडर करू. याच्या खाली समजा पाणी आहे असं, ठीक आहे, इमॅजिन केलं. आता आणि ह्या पाण्याच्या वर एअर आहे, म्हणजेच हा जो मधली लाईन दिसते तुम्हाला ही काय आहे, तर हा इंटरफेस आहे, बॉर्डर आहे दोन मीडियमना सेपरेट करणारी, बरोबर. बघा, ह्याच्यावर एअर आहे, याच्या खाली वॉटर आहे. म्हणजे आता असं कन्सिडर करू, इथं फर्स्ट मीडियम आहे आणि इथं सेकंड मीडियम आहे, इथं दोन मीडियम आहे, ठीक आहे. आता टॉर्च समजा इथं मी अशी पकडलेले, आणि ह्या टॉर्च मधून एक रे ऑफ लाईट इन्सिडेंट केला. टॉर्च हा फक्त सोर्स म्हणून कन्सिडर करतोय मी. हा एक रे ऑफ लाईट इन्सिडेंट झाला, यायला लागलाय. कसा यायला लागलाय, ऑब्लिकली यायला लागलाय, तिरका 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 यायला लागला. याला आपण काय म्हणणार आहे, इन्सिडेंट रे. कसला रे, इन्सिडेंट रे ऑफ लाईट, ओके. त्याच्यानंतर आता समजा ज्या पॉइंटला रे ऑफ लाईट इन्सिडेंट झालाय, त्या पॉइंटला आपला रूल काय आहे, परपेंडिक्युलर टू द इंटरफेस टाकायचा. म्हणून मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला इथं असा, ओके. हा परपेंडिक्युलर याला आपण काय डिफाइन केलाय, नॉर्मल, ठीक आहे. आता हा जो इन्सिडेंट रे ऑफ लाईट आहे आलाय ह्या दोन मीडियमच्या बॉर्डर वरती पडलाय, तर काय होणार आहे, तर हा रे ऑफ लाईट सेकंड मीडियम मध्ये एंटर झाला का, तर हे जे सेकंड मीडियम आहे हे ट्रान्सपरंट मीडियम आहे, जे अलाव करतं ह्या रे ऑफ लाईटला एंटर व्हायला. मग हा सेकंड मीडियम मध्ये एंटर झाला आणि ह्या डायरेक्शन मध्ये असा निघून गेला. म्हणजेच हा जो पॉइंट आहे, हा ओ पॉइंट म्हणूया आपण, ह्या ओ पॉइंटला लाईटचं रिफ्रॅक्शन झालेलं आहे. मग आता मला सांगा, रिफ्रॅक्शन म्हणजे काय असणार आहे, तर रिफ्रॅक्शन म्हणजेच रे ऑफ लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर होणं. लक्षात येत आहे. परंतु एका मीडियम मधून अनदर मीडियम मध्ये रे ऑफ लाईट एंटर होतो, तेव्हा त्या रे ऑफ लाईटचे किंवा त्या लाईटच्या सगळेच पॅरामीटर सेम राहतात असं नाही. बघा काय काय चेंज झाले, तर मीडियम फर्स्ट मधून मीडियम सेकंड मध्ये रे ऑफ लाईट एंटर झालाय, याचा अर्थ मीडियम सुद्धा काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे, ओके. मीडियम चेंज झालेलं आहे. अजून कोणती गोष्ट चेंज झालेली आहे, जर मीडियम चेंज झाला असेल तर स्पीड सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. एज वेल एज लॅम्बडा सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी चेंज झालेल्या आहेत. अजून काय चेंज झालंय, तर अजून पाथ, रे ऑफ लाईटचा पाथ. आता हा जो रे ऑफ लाईट आहे हा कसा जायला ऍक्च्युली निघाला होता, सर मी असा जायला निघालेलो, बरोबर. हे जर समजा सेकंड मीडियम नसतं, नुसतं हवेतच जायचं असतं, फर्स्ट मीडियम मध्येच, म्हणजेच होमोजिनियस मीडियम मधून, एकसारख्या मीडियम मधून मला जायचं असतं, तर माझा पाथ चेंज होण्याचा प्रश्नच येत नव्हता, म्हणजेच मी सरळ निघून गेलो असतो, बरोबर. कारण आपल्याला माहित आहे होमोजिनियस मीडियम, एक सारख्या मीडियम मधून जर एखादा रे ऑफ लाईट प्रवास करत असेल, तर त्याचा पाथ कसा असतो, अलॉंग द स्ट्रेट लाईन, म्हणजेच तो पाथ
चेंज होण्याचा प्रश्न येत नाही. परंतु पाथ कधी चेंज होतो, जेव्हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये रिऑप्लाइट एंटर होतो तेव्हा त्याचा पाथ चेंज होतो. म्हणजे इथं हा असा जायला निघाला होता असा जाणार होता, परंतु या सेकंड मीडियमने त्याला बेंड केलं आणि ह्या डायरेक्शन मध्ये जायला भाग पाडला. म्हणजे तिथं पाथ सुद्धा चेंज झाला, बरोबर. डायरेक्शन सुद्धा काय झालेले, चेंज झाले. ओके, अजून मीडियम चेंज झालं, स्पीड चेंज झालं, लॅम्बडा चेंज झाला, पाथ चेंज झाला. अजून कोणत्या गोष्टी चेंज होणार आहेत? तर फ्रिक्वेन्सी चेंज होईल का? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहते, फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. म्हणजेच रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनच्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी जी आहे ती कॉन्स्टंट असते. का बरं? कारण फ्रिक्वेन्सी जी आहे ही प्रॉपर्टी ऑफ सोर्स असते. लक्षात ठेवा, प्रॉपर्टी ऑफ सोर्स. म्हणजेच जर आपल्याला फ्रिक्वेन्सी चेंज करायची तर हा जो सोर्स आहे ह्या सोर्सला चेंज केला पाहिजे. ओके, म्हणजेच आता आपण कोहरंट सोर्स घेतलाय, हा समजा सोर्स इथला मी बॅटरी काढून फेकली आणि दुसरी आणून इथं ठेवली, तर मात्र फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, ह्या रिऑप्लाइटची चेंज होणार आहे. ओके, म्हणजे फ्रिक्वेन्सी चेंज करायची असेल तर आपल्याला सोर्स चेंज करावा लागेल. जोपर्यंत सोर्स सेम आहे तोपर्यंत बाकी सगळं जरी चेंज झालं, रिऑप्लाइटचं मीडियम चेंज झालं, स्पीड, लॅम्बडा, पाथ चेंज झाला, तरी फ्रिक्वेन्सी मात्र कशी राहते, कॉन्स्टंट राहते. ओके, समजलंय सगळ्यांना? ठीक आहे, आता आपल्याला पुढे जायचं, डिफाईन करायचं रिफ्रॅक्शन ऑफ लाईटला. काय डिफाईन करणार आहे सांगा तुम्ही? बघा, आतापर्यंत रिफ्रॅक्शन ऑफ लाईट झाल्यानंतर काय काय होतं तुमच्या लक्षात आलं, काय काय होतं? एक मला तरी अशी गोष्ट लक्षात आली, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय? रे ऑफ लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर होणे. ऑप्टिकली एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये काय होणार आहे, एंटर होणे. ह्या फिनॉमिनॉनलाच काय म्हणतात, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. बर, हा जो रे ऑफ लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जात असताना हा सरळ जात नाही, तर काय होतोय, हा बेंड होतोय. बघा, हा ऍक्च्युली असा सरळ जायला निघालेला, परंतु तो काय झाला, बेंड झाला. समजलं? मग ह्या बेंडिंगला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणू शकतो. बर, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये रे ऑफ लाईट जातो तेव्हा मीडियम चेंज होतं, स्पीड, वेव्हलेंथ आणि डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रेची डायरेक्शन म्हणजे पाथ त्याचा सुद्धा काय होतो, चेंज होतो. ह्या सगळ्याला आपण एकत्रित करून रिफ्रॅक्शनची डेफिनेशन लिहूया. द प्रोसेस ऑफ बेंडिंग ऑफ लाईट वेन इट एंटर्स फ्रॉम वन मीडियम टू अनादर मीडियम इन विच द स्पीड कॉमा वेवलेंथ ऑफ लाइट चेंजेस इज कॉल्ड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. डेफिनेशन समजली का बघा रिफ्रॅक्शन ऑफ लाईटची? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, तर एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये लाईट काय होते, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर होते. बरं, एंटर होत असताना काय होते, बेंड होते. बरं, बेंड झाल्यानंतर अजून काय काय चेंज होतं? तर स्पीड, वेवलेंथ या दोन्ही गोष्टी चेंज होत असतात. अजून पाथ सुद्धा चेंज होत असतो, परंतु फ्रिक्वेन्सी कशी राहते, कॉन्स्टंट राहते. एक लिहिलं आपण डेफिनेशन लिहायची, दुसरी इट्स फ्रिक्वेन्सी, इट्स म्हणजे त्या लाईटची फ्रिक्वेन्सी रिमेन्स अनचेंज्ड. ओके, समजलं सगळ्यांना? आता पुढे जायचं, आपल्याला रिफ्रॅक्शनचा फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे. त्याच्या अगोदर रिफ्रॅक्शनचे टाईप्स कोणकोणते आहेत ते बघायचं. टाईप्स ऑफ रिफ्रॅक्शन बेसिकली दोन टाईपचे रिफ्रॅक्शनचं टाईप आहे. बरं, हे टाईप्स कशाच्या अकॉर्डिंगली पडले, कशाच्या बेसिसवरती टाईप डिफरन्शिएट केलेले आहेत, तर जे रिफ्रॅक्शन होणार आहे ते कोणत्या सरफेस कडून होणार आहे, म्हणजे आता इथे इन्सिडेंट रे ऑफ लाईट आलाय, हा ह्या सरफेसवरती आलाय. आता हा सरफेस कसला आहे मला सांगा, प्लेन आहे, बरोबर. प्लेन सरफेस वरून होणारं रिफ्रॅक्शन, आणि दुसरा आहे
स्फेरिकल सरफेस वरून सुद्धा रिफ्रॅक्शन होऊ शकतं. म्हणजे समजा हा लिक्विडचा एक ड्रॉप घेतला मी, बरोबर, ह्याच्यामध्ये काय लिक्विड आहे, बरोबर, आणि रे ऑफ लाईट असा आलाय. आता हा जो सरफेस आहे ज्या सरफेसवरती रे ऑफ लाईट इन्सिडेंट झालाय, हा सरफेस कसला आहे, तर स्फेरिकल सरफेस आहे. मग ह्या स्फेरिकल सरफेस वरून रिफ्रॅक्शन जे होणार आहे ते एक वेगळ्या प्रकारचं रिफ्रॅक्शन आहे, आणि इथं जे आपण बघितलेलं आहे ते कसलं आहे, प्लेन सरफेस वरून होणार आहे. म्हणजे इथं आपल्याला दोन वेगवेगळ्या कॅटेगरीज रिफ्रॅक्शनच्या पडणार आहेत, एक रिफ्रॅक्शन फ्रॉम प्लेन सरफेस आणि सेकंड रिफ्रॅक्शन फ्रॉम स्फेरिकल सरफेस. ओके, तर हे कॅटेगरीज, हे डेफिनेशन, त्याच्यानंतर रिफ्रॅक्शनच्या केसमध्ये काय काय चेंज होतं, काय चेंज होत नाही, हे सगळं लिहून घ्या. ठीक आहे, आता नेक्स्ट आपल्याला जरा लॉज ऑफ रिफ्रॅक्शन शिकायचे. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, जसं आपण रिफ्लेक्शनचे लॉज बघितले होते तसेच रिफ्रॅक्शनचे सुद्धा लॉज प्रेझेंट असतात. त्याच्यासाठी अगोदर आपल्याला थोडेसे डिफाईन केले पाहिजे, हा जो रे ऑफ लाईट ऑब्लिकली यायला लागलाय ह्या रिफ्रॅक्टिंग सरफेस कडे, इंटरफेस कडे. बघा, हा इंटरफेस म्हणतोय मी, ह्याला काय इंटरफेस म्हणतोय का, तर हे दोन मीडियमना सेपरेट करतो, याच्या वर कोणतं मीडियम फर्स्ट मीडियम, याच्या खाली कोणतं मीडियम सेकंड मीडियम. ओके, ठीक आहे. आता समजा फर्स्ट मीडियम आपण कसले घेतले, रेअर घेतले, हवा घेतलेले, आणि सेकंड मीडियम आहे ते कसले घेतले, डेन्सर घेतले. ओके, ठीक आहे. आता हा जो रे ऑफ लाईट यायला लागलाय त्याला आपण काय नाव दिलं, इन्सिडेंट रे. आता हा जो आफ्टर रिफ्रॅक्शन, म्हणजे ह्या ओ पॉइंटला काय झालं त्या रेचं किंवा लाईटचं, तर रिफ्रॅक्शन झालेलं आहे, रिफ्रॅक्शन घडून आलेलं आहे. आणि रिफ्रॅक्शन झाल्यानंतर हा जो रे ऑफ लाईट जायला लागलाय, दिस इज कॉल्ड एज कसला रे, रिफ्रॅक्टेड रे. ओके, आता हा नॉर्मल आहे, इन्सिडेंट रे ने नॉर्मलशी जो अँगल बनवलाय, दिस इज कॉल्ड एज अँगल ऑफ इन्सिडन्स. आता हा जो रिफ्रॅक्टेड रे, ह्या रिफ्रॅक्टेड रे ने अँगल, नॉर्मलशी जो अँगल बनवलाय, दिस अँगल इज कॉल्ड एज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इथं लिहून ठेवूया, आय इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स अँड आर इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, ठीक. आता ह्याचे लॉज बघायचे आपल्याला. फर्स्ट लॉ कोणता आहे बघा, तर इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे हे तिन्ही एकाच प्लेन मध्ये राहतात, एकाच प्लेन मध्ये असतात. इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे आर लाईज इन सेम प्लेन. ओके, हा फर्स्ट लॉ आहे जो खूप इम्पॉर्टंट लॉ आहे. आणि सेकंड जो लॉ आहे तो पाठ पाहिजे बघा, सेकंड लॉ वरून एक फॉर्म्युला तयार करतोय मी. काय आहे, तर हा जो फर्स्ट लॉ आहे, फर्स्ट मीडियम आहे, या फर्स्ट मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघा, फर्स्ट मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कन्सेप्ट काय आहे, त्याच्या अगोदर मी एक रेशो घेतोय, हा कोणता अँगल आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स, त्याचा साईन घेतो, साईन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द, हा जो दुसरा कुठला अँगल आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, त्याचा पण साईन घेतो, साईन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि ह्या दोघांचा रेशो घेतो, बघा कशाचा रेशो घेतलाय, साईन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साईन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि हा जो रेशो आहे हा मित्रांनो ऑलवेज कसा असतो, कॉन्स्टंट असतो, आणि ह्यालाच काय म्हणतात, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, आणि हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा सिम्बॉल आहे म्यू, लक्षात आलं.
बघा मग डेफिनेट इथं स्टेटमेंट काय लिहिणार, द रेशियो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स अँड साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर ऑलवेज कॉन्स्टंट अँड इट इज कॉल्ड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्टिंग मीडियम. ओके, आता इथं रिफ्रॅक्टिंग मीडियम कोणतं आहे, तर सेकंड मीडियम त्याला आपण काय म्हणणार आहे, रिफ्रॅक्टिंग मीडियम. का बरं का, तर आता फर्स्ट मीडियम मधून हा रे ऑफ लाईट निघालेला, ह्याला बेंड कुणी केला, ह्याचं स्पीड ह्याचे वेवलेंथ चेंज कुणी कुणामुळे झालेले, तर ह्या सेकंड मीडियम मुळे झालेले. सेकंड मीडियम मध्ये एंटर झाल्यानंतर त्याचं काय झालेलं, सगळे पॅरामीटर्स चेंज झालेले आहेत, म्हणून ह्याला आपण ह्या सेकंड मीडियमने त्याचं काय केलेलं आहे, रिफ्रॅक्शन घडवून आलेलं आहे, म्हणून आपण सेकंड मीडियमला काय म्हणतो, रिफ्रॅक्टिंग मीडियम. ओके, म्हणजेच साइन ऑफ आय टू द साइन ऑफ आर हा जो रेशो आहे तो कसा राहणार आहे, नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे, आणि तो कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. कुणाचा, रिफ्रॅक्टिंग मीडियमचा. आता हे जे सेकंड मीडियम आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण कन्सिडर करूया, म्यू टू. ओके, आणि हे जे फर्स्ट मीडियम आहे त्याचा सुद्धा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असू शकतो, त्याला आपण मानूया म्यू वन. म्हणून इथं काय ना सांगा, साइन ऑफ आय डिवायडेड बाय साइन ऑफ आर इज इक्वल टू म्यू टू अपॉन म्यू वन. लक्षात आलं का बघा फॉर्म्युला कसा येतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम, असं वाचताना वाचायचं. असं सुद्धा लिहितात, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. इथं लिहून ठेवूया, म्यू टू इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड अँड म्यू वन इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. ठीक आहे, आता हे वाचताना कसं वाचायचं हे बघा, हे किंवा हे कसं वाचायचं, म्यू टू अपॉन म्यू वन ऑर म्यू टू विथ रिस्पेक्ट टू वन इज इक्वल टू कसं वाचायचं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. ओके, हे वाचताना असं वाचायचं असत. बस आता हाच फॉर्म्युला, हा जो फॉर्म्युला आपण लिहून ठेवला, हाच फॉर्म्युला सेकंड मेथड मध्ये कसं लिहितो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून, म्यू वन इंटू साइन ऑफ आय इज इक्वल टू म्यू टू इंटू साइन ऑफ आर. हा फॉर्म्युला सुद्धा पार्ट पाहिजे. बेसिकली हा प्रेफर करायचा आहे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, हा सुद्धा चालतो किंवा हा सुद्धा चालतोय. आता फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा, ज्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे इंटू साइन ऑफ त्या मीडियम मधलाच अँगल घ्यायचा. म्हणजे समजा आता मी ह्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतला, तर ह्या मीडियम मधलाच अँगलचा साइन घ्यायचा, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता समजा ह्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, म्यू टू, ह्या मीडियम मध्ये अँगल कोणता आहे, आर, मग म्यू टू इंटू साइन आर, ह्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू वन, म्यू वन इंटू साइन आर, लक्षात राहील, इज इक्वल टू कसं असतं, हे नेहमी कॉन्स्टंट असतं. ओके, ठीक आहे, हे आपण लॉज ऑफ रिफ्रॅक्शन बघितलेले, ते तुम्ही पटकन लिहून घ्या. ह्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे थोडस ऍडिशनल पॉइंट, ऍडिशनल पॉइंट कोणकोणते बघायचे, अतिरिक्त माहितीमधला पहिला पॉइंट, ऍडिशनल इन्फॉर्मेशन फर्स्ट पॉइंट आहे. म्हणजेच तुम्ही म्हणाल सर इथं आपण एक सॅम्पल म्हणून किंवा एक एक्झाम्पल म्हणून रे ऑफ लाईटला कुठून कुठे पास केलंय, रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये पास केलेला आहे. ओके, कुठून रे ऑफ लाईटला पास केलंय, रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये पास केलेला आहे. सर रिव्हर्स सुद्धा पॉसिबल आहे का, उलट शक्य आहे का, हा उलट सुद्धा शक्य आहे. म्हणजेच रे ऑफ लाईट डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये सुद्धा काय होऊ शकतो, जाऊ शकतो. लक्षात आलं, आता इथे लिहून ठेवतो मी, इफ रे ऑफ लाईट जर कसा जात असेल, पासिंग फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम. ओके, रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम, त्याच्या अगोदर मीडियमला रेअर कधी म्हणायचं आणि मीडियमला डेन्सर कधी म्हणायचं,
हे खूप इम्पॉर्टंट लिहून देतो. जर का एखाद्या मीडियमचा इफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज ग्रेटर असेल विथ रिस्पेक्ट टू अदर मीडियम देन इट इज डेन्सर. म्हणजेच म्यू जर जास्त असेल तर ते मीडियम कसं असणार आहे, डेन्सर मीडियम असेल, आणि जर म्यू कमी असेल तर मीडियम कसं असेल, रेअर असेल. ओके, आता इथे काय सांगितलंय, जर का एखादा रे ऑफ लाईट रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जात असेल तर काय काय चेंज होईल बघा. एखादा रे ऑफ लाईट रेअर टू डेन्सर जातोय, आता इथे सुद्धा बघा रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये गेला, म्हणजेच इथं असा रे ऑफ लाईट आला 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 आला. ओके, आता ह्या रे ऑफ लाईट कडे दोन ऑप्शन आहेत, एक तर तो टुवर्ड्स नॉर्मल बेंड होऊ शकतो असा, आता असा तर सरळ तो जाणार नाही बरोबर, कारण त्याचं काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे, त्याच्यामुळे त्याचा पाथ चेंज होणार आहे. आता हा जो रे ऑफ लाईट आहे हा एकतर नॉर्मल कडे बेंड होऊ शकतो किंवा नॉर्मल पासून लांब जाऊ शकतो, हे त्याच्याकडे दोन ऑप्शन आहे. मग जेव्हा रे ऑफ लाईट रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जातो तेव्हा तो टुवर्ड्स नॉर्मल बेंड होतो, बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल, लक्षात ठेवायचं, रेअर टू डेन्सर टुवर्ड्स नॉर्मल, रेअर टू डेन्सर टुवर्ड्स नॉर्मल, रेअर टू डेन्सर रे ऑफ लाईट गेला की कसा बेंड होईल, टुवर्ड्स नॉर्मल बेंड होतो. ओके, आता ह्या केसमध्ये नॉर्मल कडे बेंड झाल्यामुळे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कसा होतो, कमी होतो, देअरफोर अँगल ऑफ इन्सिडन्स इथे कसा आहे, जास्त आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय होणार आहे, कमी होणार आहे, लक्षात आलं, कारण हा रे ऑफ लाईट आफ्टर रिफ्रॅक्शन कुठे बेंड होणार आहे, नॉर्मल कडे बेंड होणार आहे. ओके ठीक आहे, मग आय इज ग्रेटर दॅन आर, आता इथं जर आय इज ग्रेटर दॅन आर असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला कुठला सांगा, साईन आय अपॉन साईन ऑफ आर. आता साईन आय आणि साईन आर हे जर आपल्याकडे असेल तर असं लिहू शकतो मी, साईन ऑफ आय इज ग्रेटर दॅन साईन ऑफ आर, सिम्पल, बिकॉज आय इज ग्रेटर दॅन आर, देन साईन आय इज ग्रेटर दॅन साईन आर. आता ह्याच्यावर असं लिहू शकतो, देअरफोर साईन ऑफ आय अपॉन साईन ऑफ आर इज ग्रेटर दॅन वन, लक्षात आलं, हा जो साईन आर पलीकडला अलीकडे घेतला, पलीकडे काय राहील, वन राहील, लक्षात राहील हे. आता पुढचा बघा, सेकंड केस मध्ये जर का रे ऑफ लाईट उलटा, तुमच्या डोक्यात आला होता की सर डेन्सर मधून म्हणजे रे ऑफ लाईट पाण्यातून हवेत गेला, त्या केसमध्ये इफ रे ऑफ लाईट पासिंग फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम तर काय होतं बघूया, डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम जर रे ऑफ लाईट पास होत असेल तर काय होतं, इथं काय झालं सांगा, इथं झालं आपल्याला माहित आहे जर रे ऑफ लाईट हे कोणतं मीडियम होतं, रेअर मीडियम होतं आणि हे डेन्सर होतं तर रे ऑफ लाईट असा आला आणि इकडे बेंड झाला बरोबर, टुवर्ड्स. आता ह्या केसमध्ये काय होणार आहे, उलट होणार आहे, म्हणजेच रे ऑफ लाईट समजा खाली घेतो मी डेन्सरच घेतो, डेन्सर आणि वरती घेतलं रेअर आणि रे ऑफ लाईट आता उलटा पास करतो मी रिव्हर्स डायरेक्शन मध्ये, हा काय अँगल ऑफ इन्सिडन्स होणार बरोबर, म्हणजे आता टॉर्च इकडून इथं पकडलेली आहे, म्हणजे इन्सिडेंट रे हा झाला, हा अँगल ऑफ इन्सिडन्स झाला, आता रे मात्र कसा होईल, अवे फ्रॉम द नॉर्मल बरोबर, म्हणजेच रे ऑफ लाईट बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल, लक्षात राहील, अवे फ्रॉम नॉर्मल. आता ह्या केसमध्ये मला सांगा, अँगल ऑफ इन्सिडन्स इज लेस दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, जर आय इज लेस दॅन आर, साईन आय इज लेस दॅन साईन आर, देअरफोर रेशो ऑफ साईन आय अपॉन साईन आर इज लेस दॅन वन. आणि पण ह्या साईन आय अपॉन साईन आर लाच आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज लेस दॅन वन. ओके, आणि इथं कसा येणार आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ग्रेटर दॅन वन. पाठ करून ठेवायचं हे,
ठीक आपल्याला नेक्स्ट डेफिनेशन बघायचे. ऍडिशनल इन्फॉर्मेशन मधला पुढचा पॉइंट काय असेल ते थर्ड किंवा फोर्थ घ्या तुम्ही. लिहूया आपण इथं ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता इमेजिन करूया की एक रे ऑफ लाईट एअर मधून समजा एखाद्या मीडियम मध्ये गेलाय, तो एअर ऑर व्हॅक्युम मधून, व्हॅक्युम मधून एखाद्या ऑप्टिकली मीडियम मध्ये गेलेला आहे तो, तर हा असा इन्सिडेंट रे आणि समजा असा इकडे बेंड झाला, तर ह्या केसमध्ये ह्या मीडियमचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे विथ रिस्पेक्ट टू एअर इज कॉल्ड एज ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम. बघा, जर एखादा रे ऑफ लाईट एअर मीडियम एअर मधून एखाद्या दुसऱ्या मीडियम मध्ये जर जात असेल, एखादा रे ऑफ लाईट एअर ऑर व्हॅक्युम मधून एखाद्या दुसऱ्या मीडियम मध्ये जर एंटर होत असेल, तर त्या सेकंड मीडियमचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे विथ रिस्पेक्ट टू एअर इज कॉल्ड एज ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. इफ अ रे ऑफ लाईट एंटर्स फ्रॉम एअर ऑर व्हॅक्युम टू सेकंड मीडियम, देन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर इज कॉल्ड ऍब्सोल्यूट, इज कॉल्ड इट्स ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजेच समजा रे ऑफ लाईट हवेतून पाण्यात गेला, तर त्या पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू एअर कसा असणार? ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजेच कुठल्याही मीडियम मधून, कुठल्याही मीडियम मध्ये रे ऑफ लाईट जाऊ दे, फक्त कशामधून जायला पाहिजे? एअर ऑर व्हॅक्युम मध्ये. या एअर ऑर व्हॅक्युम मधून जर रे ऑफ लाईट एखाद्या कुठल्याही मीडियम मध्ये जात असेल, तर त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू एअर, म्हणजेच त्या मीडियमचा कसला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो? ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे असं लिहूया, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू म्यू सेकंड मीडियम आहे विथ रिस्पेक्ट टू म्यू एअर. म्हणजे एखाद्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू कुठलं? एअर. ठीक आहे, मग एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो? तर लक्षात ठेवायचं, इथं लिहून देतो मी, फोर्थ पॉइंट आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ व्हॅक्युम या दोघांचा आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वन कन्सिडर केला जातो. ऍक्च्युअली मध्ये कसं होतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ व्हॅक्युम हा जो आहे 1.1233 टाइम्स 0 आणि 3. म्हणजेच या दोघांचा जर रेशो घेतला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एअर आणि व्हॅक्युम, या दोघांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हवेचा आणि व्हॅक्युमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम नाहीये, दोघांचा जर रेशो घेतला तर किती येतो? 1.0003. म्हणजेच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 येतोय. म्हणून आपण ह्या दोघांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती घेतो? सेम. आणि तो किती घेतो? 1 घेतो. हे लक्षात ठेवा. ऍक्च्युअली तो सेम आहे का? नाही. ठीक आहे, आपण पुढचा पॉईंट बघायचा, 5 नंबरचा. एक बघितलं ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आता दुसरा बघायचं रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता ह्या केसमध्ये काय होतं, मीडियम मध्ये रे ऑफ लाईट जात होतं, परंतु येत कुठून येतं? एअर ऑर व्हॅक्युम. आता मी काय म्हणतो बघा, समजा एखादा मीडियम मधून रे ऑफ लाईट आलाय, मीडियम वन मधून रे ऑफ लाईट आलाय आणि तो मीडियम टू मध्ये जाईल. म्हणजे इथं आपल्याला कुठलंच मीडियम एअर ऑर व्हॅक्युम आहे असं माहीत नाही, इथं दोन वेगवेगळे मीडियम. फॉर एक्झाम्पल, समजा ग्लास मधून रे ऑफ लाईट आला आणि कशामध्ये जाईल? वॉटर मध्ये. किंवा वॉटर मधून रे ऑफ लाईट आला, कशामध्ये जाईल? ग्लास मध्ये. इथं दोन वेगवेगळे मीडियम आहेत. तर ह्या केसमध्ये ह्या सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मित्रांनो असतो कुणाचा? कुणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो? ज्या मीडियममुळे रे ऑफ लाईट बेंड होतोय किंवा ज्या मीडियम मध्ये रे ऑफ लाईट घुसतोय, एंटर होतोय, त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुठे लिहायचा असतो? वर लिहायचा असतो. आणि ज्या मीडियम मधून रे ऑफ लाईट आलाय त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स खाली लिहायचा असतो. ओके, मग इथं रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असणार आहे? तर हा सुद्धा एक रेशोच असणार आहे. कुणाचा? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज कॉल्ड एज रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, आता लिहिणार कसं इथं? इफ रे ऑफ लाईट एंटर्स फ्रॉम मीडियम वन टू मीडियम टू, देन
रिलेटिव रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा देन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ किंवा देन रेशियो ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट इज कॉल्ड रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड. ओके, लक्षात राहील ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. ह्याच्यामध्ये आपण शुअर म्हणत होतो की रे ऑफ लाईट हवेतून एखाद्या मीडियम मध्ये जातोय, इथं आपण रे ऑफ लाईट कशामधून मीडियम फर्स्ट मधून ते मीडियम सेकंड मध्ये रे ऑफ लाईट एंटर झालाय. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं अजून हवेसाठी किंवा म्हणजे एअर ऑर व्हॅक्युम साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो, 1 असतो. ऍक्च्युली त्या दोघांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम आहे का, नाही. त्या दोघांचा रेशियो जर घेतला आपण तर किती येतो, 1.3 times 0.3. म्हणजे आपण हा 1 प्रॅक्टिकली कन्सिडर करत असतो. ठीक आहे, ठीक आहे. आतापर्यंत आपण दोन डेफिनेशन बघितलेले आहेत, कोणकोणत्या, एक ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि दुसरा रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच काय रे, युअर ऑफ लाईट इअर टू मीडियम मध्ये जात असेल तेव्हा आपण ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो, आणि रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीडियम 1 टू मीडियम 1 मधून मीडियम 2 मध्ये जर एखादा ऑफ लाईट एंटर होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, आता ह्याच्यानंतर आपल्याला थोडस अजून ऍडिशनल इन्फॉर्मेशन मधला पॉईंट पुढचा बघायचा आहे. एक मी तुम्हाला गोल्डन फॉर्म्युला देतो, गोल्डन रूल हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हा रूल पाठ करून ठेवा. एकदम सिंपल रूल आहे, काय मी स्नेल्स लॉच अप्लाय करून लिहितो. मी तर म्यू टू अपॉन म्यू वन इज इक्वल टू, समजा एखादा रे ऑफ लाईट फर्स्ट मीडियम मधून सेकंड मीडियम मध्ये जातोय, तर बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लिहिताना वर कोणाचा लिहायचा. लक्षात ठेवायचं, ज्या मीडियम मध्ये रे ऑफ लाईट एंटर होतोय त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वर ठेवायचा, आणि ज्या मीडियम मधून रे ऑफ लाईट आलाय त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स खाली ठेवायचा. लक्षात आलं, ठीक आहे. म्यू टू अपॉन म्यू वन इज इक्वल टू काय येणार सांगा, साईन आय अपॉन साईन आर, हा एक फॉर्म्युला लिहिला. इज इक्वल टू ऍडिशनल पुढे लिहितोय बघा मी, सी वन अपॉन सी टू इज इक्वल टू लॅमडा वन अपॉन लॅमडा टू. आता हा फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला एकदम पाठ पाहिजे. सर हे जे सी वन सी टू लॅमडा वन लॅमडा टू हे ऍडिशनल पॅरामीटर्स कशाचे आहेत, तर समजा ह्या मीडियम मधून पहिल्या मीडियम मधून जात असताना हा रे ऑफ लाईट असा एकदम सावकाश हळूहळू आनंदात निघाला होता. किती स्पीडने निघाला होता, तर ह्या पहिल्या मीडियम मधून जात असताना त्या स्पीड किती होतं लाईटचं, सी वन इज इक्वल टू लिहून ठेवतो, वेअर सी वन इज इक्वल टू स्पीड इन मीडियम वन. बर, ह्या पहिल्या मीडियम मधून जात असताना वेवलेंथ किती होती त्या लाईटची, तर लॅमडा वन. लॅमडा वन इज इक्वल टू वेवलेंथ इन मीडियम वन. ठीक आहे, आता सेकंड मीडियम मध्ये एंटर झाला रे ऑफ लाईट की अगोदरच आपलं ठरलं की काय काय चेंज होतं, तर सगळंच चेंज होतं. फ्रिक्वेन्सी जोडली तर बाकीच्या सगळ्या गोष्टी चेंज होतात. फॉर एक्झाम्पल काय काय, पाथ, स्पीड, वेवलेंथ, या सगळ्या गोष्टी चेंज होणार आहेत, बरोबर. आता इथं स्पीड जी चेंज झालेली आहे, इथं फर्स्ट मीडियम मधून आला सेकंड मीडियम मध्ये घुसला एंटर झाला, मग इथल्या स्पीड किती आपण घेऊया, तर सी टू ला आपण स्पीड मानूया सेकंड मीडियम मधला. सी टू इज इक्वल टू स्पीड इन सेकंड मीडियम, आणि इथली जी वेवलेंथ आहे ती आपण किती घेतली, लॅम्बडा टू. लॅम्बडा टू इज इक्वल टू वेवलेंथ इन सेकंड मीडियम. ठीक आहे, मग आता हा जो फॉर्म्युला, हा फॉर्म्युला पार्ट 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 म्हणजे पार्टच पाहिजे. ओके, काय फॉर्म्युला सांगा, म्यू टू अपॉन म्यू वन इज इक्वल टू साईन आय अपॉन साईन आर इज इक्वल टू सी वन अपॉन सी टू इज इक्वल टू लॅम्बडा वन अपॉन लॅम्बडा टू. आता ह्या फॉर्म्युल्यावरून म्यू आणि सी हे दोन एकमेकांना कसे प्रोपोर्शनल आहेत मला सांगा. तर इथं लिहू शकतो मी पुढचा काय पॉईंट असेल ऍडिशनल इन्फॉर्मेशन मधला, म्यू इज इनव्हर्सली, बघा म्यू टू वर आहे आणि सी टू खाली, म्हणजेच म्यू इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू सी. ओके, ह्याचा अर्थ काय लिहू, जर म्यू वाढत असेल तर स्पीड काय होणार आहे, कमी होत असेल. मग इथं काय लिहिणार सांगा, व्हेन म्यू वाढला म्हणजे रे ऑफ लाईट कोणत्या मीडियम मध्ये शिरला, म्यू वाढला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज ग्रेटर विथ रिस्पेक्ट टू अदर मीडियम देन इट इज डेन्सर. म्हणजे म्यू जर जास्त असेल तर मीडियम कसं आहे, डेन्सर. व्हेन रे एंटर्स फ्रॉम रेअरर टू डेन्सर इट्स स्पीड
decreases. Okay. आणि जर समजा तो रे ऑफ लाईट डेन्सर मीडियम मधून वेन रे एंटर्स फ्रॉम डेन्सर टू रेअर इट्स स्पीड इनक्रीजेस. ओके ठीक. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट बघायचा आहे अजून रिफ्रॅक्टिव इंडेक्स जो आहे तो लॅम्बडाला सुद्धा कसं आहे प्रपोर्शनल इन्व्हर्सली प्रपोर्शनल. बघा म्यू टू वर आहे लॅम्बडा टू खाली म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लॅम्बडा. म्हणजेच असं लिहू शकतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढला तर लॅम्बडा काय होणार आहे कमी होणार आहे. आता हे स्टेटमेंट वरच कसं लिहिणार वेन रे ऑफ लाईट एंटर्स फ्रॉम रेअर टू डेन्सर. बघा रेअर टू डेन्सर लॅम्बडा डिक्रीजेस कारण म्यू वाढणार आहे. आणि जर तो रे ऑफ लाईट डेन्सर टू रेअर जात असेल तर लॅम्बडा काय होणार आहे वाढणार आहे. ठीक आहे. आता हेच एका टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाठ करण्यासाठी लिहून देतो मी. हा एक फॉर्म्युला पाठ करायचाच आहे परंतु इकडे बघा रे त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याच्यानंतर स्पीड आणि लॅम्बडा. ओके जर रे ऑफ लाईट रेअर टू डेन्सर जात असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढणार सी कमी होणार लॅम्बडा पण कमी होणार. ओके आणि जर रे ऑफ लाईट डेन्सर टू रेअर जात असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी होणार सी वाढणार आणि वेवलेंथ पण काय होणार आहे वाढ लक्षात राहील. आता ह्याच्यानंतर खूप महत्वाचं पार्ट देतो तुम्हाला मी लिहून एक ट्रिक देतो असं म्हणून चाला की जर तुम्हाला असा प्रश्न पडतो की जर हवेमधली स्पीड आहे एखाद्या लाईटचं हवेमधलं स्पीड आहे ते आहे 3×10⁸ मीटर पर सेकंद. ओके आणि समजा ती जी लाईट आहे ती हवेमधून ग्लासमध्ये शिरली ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.5 देन फाइंड द स्पीड ऑफ लाईट इन ग्लास असा सिंपल प्रश्न पडतो. काय देतात तुम्हाला सांगतात की हवेमधून समजा एखादा रे ऑफ लाईट पाण्यात शिरला किंवा ग्लासमध्ये शिरला इथे काय सांगितलंय हवेमधून कशात रे ऑफ लाईट कशामध्ये शिरलाय समजा इथे वरती काय एअर आहे आणि इथे खाली काय ग्लास आहे रे ऑफ लाईट एअर मधून ग्लासमध्ये शिरलाय जे ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला देतात आणि सांगतात की हवेमधलं स्पीड एवढं आहे तर ग्लासमध्ये शिरल्यानंतर लाईटचं स्पीड किती असेल असा प्रश्न पडतो. तर सिंपल त्याच्यासाठी ट्रिक कोणती लक्षात ठेवायची तर मी मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये लिहून देतोय एखाद्या मेडियम मधील स्पीड काढायची असेल म्हणजे जसं की इथं आपल्याला कोणत्या मीडियम मधलं स्पीड फाइंड आउट करायचं आहे ग्लास मधलं एखाद्या मीडियम मधलं स्पीड काढायचं असेल तर हवेतल्या स्पीडला त्या मीडियमचं ज्या मीडियम मधून आपल्याला स्पीड फाइंड आउट करायचं त्या मीडियमचं च्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सने भागा किंवा डिवाइड करा. ओके भागा किंवा डिवाइड करा. ओके आता ट्रिक समजली का बघा आपल्याला इथं कोणत्या मीडियम मधलं स्पीड काय फाइंड आउट करायचं आहे रे ऑफ लाईट हवेमधून ग्लासमध्ये शिरलाय बरोबर मग हवेत असताना स्पीड किती होतं 3×10⁸ मीटर पर सेकंड होतं बरं ग्लासमध्ये शिरल्यावर किती स्पीड होईल फाइंड आउट करायचं आहे बरं ग्लासमधला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तो 100% तुम्हाला देणार किती असतो म्यू ग्लास दिलाय किती 1.5 तर मग ट्रिक नुसार जर आपण गेलो तर कसं सोडवणार हे कसं सॉल्व्ह करणार सांगा बघा एखाद्या मीडियम मधलं मग आपल्याला कोणत्या मीडियम मधलं फाइंड आउट करायचं आहे ग्लास मधलं मग आपण लिहूया सी ग्लास इज इक्वल टू आपल्याला फाइंड आउट करायचं एखाद्या मीडियम मधलं स्पीड काढायचं असेल तर हवेतल्या स्पीडला हवेतल्या स्पीड किती आहे सी एअर बरं हवेतल्या स्पीडला
त्या मीडियमचा कोणत्या मीडियमच्या ग्लासचा त्या मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सने भागायचा आहे म्हणजेच म्यू ग्लास. ओके कसं काढणार मग 3 × 10⁸ डिवाइडेड बाय 1.5 त्याला 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. एकदम सिंपल ट्रिक आहे लक्षात राहील. ठीक आहे आता हाच हीच ट्रिक समजा मी असं म्हणेन की प्रॉब्लेम थोडासा चेंज करतोय. आता सांगितलंय की हवेमधला लॅम्बडा 4000 angstrom minute आहे बरोबर आणि रे ऑफ लाईट हवेमधून ग्लास मध्ये गेला ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.5 तर ग्लास मध्ये शिरल्यानंतर वेव्हलेंथ किती होईल. तर सेम मेथड अप्लाय करायचे. आता इथं काय लिहिणार ट्रिक फक्त तुम्ही एखाद्या मीडियम मधील लॅम्बडा काढायचा असेल तर हवेतल्या लॅम्बडाला त्या मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सने डिवाइड करा. अगदी बरोबर. आता हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे घरी. बर ट्रिक लिहून देतो मी. इथं काय लिहिणार ट्रिक आहे सेम ट्रिक जसं एखाद्या मीडियम मधील लॅम्बडा काढायचा असेल तर हवेतल्या लॅम्बडाला त्या मीडियमच्या म्यूने भागा. लक्षात राहील हे दोन्ही मेथड आहेत ट्रिक आहेत या एकदम सिंपल मेथडने प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह होऊ शकतो. आता ह्याच्यानंतर आपल्याला पुढे काय बघायचं आहे समजा एक कॉशीज रिलेशन तुम्हाला मी लिहून देतो. कॉशी कॉशीज फॉर्म्युला. आता कॉशी हा एक सायंटिस्ट होता याने काय सांगितलं रिलेशन सांगितलं कोणाच्या मधला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि लॅम्बडा या दोघांच्या मधलं रिलेशन सांगितलेलं. काय आहे इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा परंतु कॉशीने काय सांगितलं बघा म्यू इज इक्वल टू ए प्लस बी अपॉन लॅम्बडा स्क्वेअर वेर ए म्हणजे ए आणि बी हे दोन्ही त्याने काय घेतले होते एक कॉन्स्टंट घेतले होते हे लक्षात राहील. रिलेशन एक रिलेशन आहे याच्यावरती काय प्रॉब्लेम वगैरे असं काय पडत नाही. रिलेशनच विचारतात ए आणि बी काय आहे दोन कॉन्स्टंट आहेत.